आता कुठं राहून कुठं झोपू मला कळना झालंय. ह्या ताईच्या व्हिडिओच्या आधारे जिथं जाईल तिथं कुठं मला सापडलं, आसपास कुठंच घावं ना. बघल तिकडे मला पेट्रोल पंप दिसते, ते पेट्रोल पंपावरचा तिचा व्हिडिओ बघितलेला पहिला. हे माझं सगळं लक्षात आणून कुठं जाईल कुणीकडं बघल तिकडं काय कळणं का. इथं पेट्रोल पंप आहे, काय समजना झालंय मला. गाड्या येते ती आहे, जाते ती आहे. हे कसला यागळाच पेट्रोल पंप आहे जणू. इथं लिहिलंय असलं CNG वाहन लिहिलंय, या रांगेने फळा काहीतरी असं लिहिलंय. दावं बांधलंय मधीच. इथं चार चाकी गाड्या पडायला त्या दोरीतनं जाते ते आहे. काय समजना झालंय मला, तर डोकंच चालना झालंय माझ. ताय तुला किती वेळा सांगू ग, माझा सोन्याचं दात कन्यावानी केलं तरी तुला कळना. अंधारची सुद्धा माणसं तोंडाकडे बघायला लागली बिचारी. पेट्रोल पंपाखाली कशासाठी बसली, काय काय करणार तरी काय. मी आता हे लिकरू एवढं इथं बघतंय टकाटका, त्याची झोप होतीये काय, त्याचं पाट बी भरणा काय, बाहेरचं किती खाणार आहे खाऊन. लय भ्या वाटतंय मला. लेकरू एवढं हे घेऊन पहिले 2-3 पोरी घेऊन मी घराच्या बाहेर पडले होते. एवढं नव्हतं मला भ्या वाटलं, पण ह्यावेळेस कशानं की माणसं जिथं तिथं गाठ पडली, लिहिलं सगळ्यांनी घरी. पण मला आता धाडस होईना कोणाच्या घरी जायात. माझं ताईमुळेच माझं मन लय खचून गेलं ह्या बारीनं. जिवंत असून मला मरल्यासारखं वाटायला लागलं. पण मी पाऊल उचललंय टोकाचं एवढं की ताईला मी शोधून आणणारच. ही नुसती घरनच म्हणते ती आम्ही जातून आम्ही करतून काय करत नाही. डोकं चाले नाही कुठलं ककरे काय नाही. गाड्या येते ते आहे, जाते ते आहे. हरण वाजवते ती ह्या गाडी. तिथे माणूस कोण गाडी लावून गेलो इथंच. ते बी मागा उशीर पत्र मायाकडे बघत होतो ना. तिकडे कुठं पडायला हॉटेलात जाऊन खाया बसले जणू कोण आणता. बघते ती माणसं रका रका भ्या वाटत. या माणसांच्या त्या नजरा पण त्यांनी आपल्याकडे नजर ठेवून बघायला लागली. हो एखाद्या माणूस ओळखत असेल व्हिडिओ बघून म्हणून बघत असेल. पण आपल्याला वाटतंय की कसं माणूस हाय कसं नाही असं वाटतंय का नाही मनाला. बाहेर राहायचं म्हणजे पण सुखाचं नाही. ह्या ताईमुळे मला रस्त्यानं फिरायला लागायला लागले या. कारण ताई रस्त्या बसले समजा व्हिडिओ दावते रस्त्याच्याकडंच. नेमकी रस्त्याच्याकडं कुठल्या आधारानं राहिले काय. आता निघल इथनं बाहेर तिथनं निघल असं वाटतंय. पण ते 4-5 दिवस घरनं निघले म्हणलं कुठपर्यंत गेली असेल कुठपर्यंत नाही असं कळणं झालंय मला. आणि गाड्याने वाहनाने जाऊन पण काय तिचा मेळ बसा नाही मला. सकाळपासून माझा जीव नुसता ही झालाय. आज सकाळपासून मी काय मला पोटात अन्नाचा कण म्हणून कसला घालू वाटला नाही. माणसं बोलते ती मोठ्या मोठ्या काय बाया माणूस. तर ह्या पेट्रोल पंपाकडे बाय माणूस म्हणून कुठे सुद्धा त्या गाड्यात नाही. गाड्यांवर एखादी बाई येईल तेवढीच. ही तर मोकळी चाललेली बाई म्हणून कुठे दिसे नाही. हे तर मोठाच्या मोठा रस्ता इकडून वाहन येते ती जाते ती. गाड्यावर माणसं उभा राहिले ती इकडं. ही गाडी मगापासून इथं उभा राहिल्यापासून तर मला भ्याच वाटायला लागलं. इथं कुठेतरी इथं लाईट आहे बघून. हे पण हे असते ती ना असली ती माणसं पेट्रोल पंपावरली. ही सिक्युरिटी ही असलं असतं हे तर म्हणून. त्यामुळं जरा इथं आधारानं थांबली. अंधार पडलाय त्यामुळं मला काय समजणं आता नेमकं जाऊ कुठं. घरं इथं खाली बरी आहे ती पण घरची पण माणसं तर कुठली कसं मला काय समजणं झालं. माझं डोकं चालणं झालं यार. आणि ताई एवढी कशी राहिली असेल 7-8 दिवस बाहेर ही मला समजणं. कशी काय राहिली असेल इतकी 7-8 दिवस ती बाहेर. अजून पण ताई तुला सांगते काय करू तुझ्यासाठी काय नाही. मला कमीच तुला कमीच पडायला लागलंय तेवढं पण. पत्ता सांग तुझा निदान. फोन उचलून फक्त एवढं सांग मी अमक्या ठिकाणी येईन. हिथं येईन हिथं आपण जाऊया. माझा जीव कुठेतरी थोडा भांड्यात पडेल. भीतीनं नुसतं काळजात माझ्या धुक 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 धुक. 2-3 पोरी घेऊन ज्यावेळेस मी एकटी बाहेर पडली होती का नाही.
त्यावेळेस सुद्धा मला एवढी भीती नव्हती. तिनपुरी घेऊन उजेड आपला हे करून उजेडच कोण असतात. आणि फॅन लोक एवढी झाली ती की जिथं जाईल तिथं ओळखतेच माणूस. प्रत्येक ठिकाणी मदत घ्यायची. नको वाटायला लागले मला ताई. आणू पण पाक पिकळून गेली. स्वेटर माझाच पांघरू घातला होता तिला. तिचा हाय स्वेटर पण घातला नाही मी आता तिला. अंधार पडलाय पाक म्हणून ही झोपली होती. माझाच अचानक ती झोपेत न उठण म्हणून माझा स्वेटर पांघरू घातलाय. हायवेला गार वारं लागतंय. मेनच कुठला तरी मेनच रस्ता दिसतोय. हे आता मी लांबपासून चालत आले नेमकी कोणच्या गावात आले. पाट्या सुद्धा बघाय मला टाईम नाही. नेमकं आपण कोणच्या गावात आले कुठल्या गावाचे पाटे मस्त जागोजाग पाटे आहे त्या लिहिलेल्या. लय म्हणजे लय मला जीव नुसतं माझा हे झालाय चिमटीत आल्यासारखा झालाय. तरी ताईनं ह्या परीक्षा बघायची ठरवली माझी. कशा पाहिजे ताई एवढा आमचा अंत बघते कुणांत. अगं तुला माझ्याकडे बघून जरी नाही ताई आली तर ह्या अनुकडे बघून तरी येते का नाही तुला. हा एवढं मासूम लेकरू घेऊ मी तुझ्या तुझ्यासाठी मी एवढं फिरतीय. मला याड लागलंय काय. घरची इडी म्हणते तीच. नवरा दीर इडी म्हणते तीच. आता तू पण इडी म्हण म्हणजे मग झालंच. करावं त्याच्यासाठीच मग त्यांना असं भरावं असं होऊन बसायचं. मला काय आयटीत घरी बसून आता खाय येत नव्हतं हे करा येत नव्हतं. जीवाचा हाल करून मी उगा येते का इकडं. तू मस्त एकटी फिरतीयस बरोबर आहे. तुझ्यापाशी लेकरू बाळ नाही. पण शेवटी आपलं घरण सांडून भर असतंय. माझं घरापासून लांब यायचं कारण एकच आहे की फक्त तुझ्यासाठी आली. मी घराला सोडत नसते. तिथं बसून त्यांना काय करायचं ते करू शकतो आपण. बाहेर निंडून नाही. पण माझा जीव तुझ्यासाठी राहिना म्हणून मी घर सोडले. हातावर हात ठेवून तर तू काय घरी ये म्हणून येत नाही. तू सहजासहजी काय घरी येत नाही मला माहिती आहे. तुला राग नाही तर नाही ना आला म्हणजे किती राग येतो. किती दिवस शांत होत नाही मला पण माहितीच आहे चांगली. आणि एक खुळ तुझ्या डोक्यात शिरलं का शिरलं म्हणून मी ही निर्णय घेतला. लय विचार करून घेतला मी. आणि मला ह्यात माहिती पण होतं माझं हाल होणार आहे तर त्यात अनुचा हाल होणार आहे तर मला सगळं माहिती होत. तरी पण मी ही निर्णय घेतलाय.